हाय फ्रेंड्स, मी आहे पूजा। ॲक्टिव्ह 50 टेस्टी फूडमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहे हिरवं वाटण। हे वाटण व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही प्रकारच्या जेवणामध्ये वापरलं जातं। यामुळे जेवणाची चव खूप वाढते आणि हे फ्रीजमध्ये आपण स्टोअर करून ठेवू शकतो। आता आपण बनवूया हे हिरवं वाटण। ही मी कोथिंबीर घेतली आहे, अंदाजे 2 मोठी कोथिंबीर आहे। ह्या हिरव्या मिरच्या तिखटवाल्या, ह्या मी 6 घेतल्या आहे। तुम्हाला जास्त तिखट वाटण बनवून ठेवायचं असेल तर तुम्ही मिरच्यांचे प्रमाण थोडं वाढवू शकतात। हा एवढा आल्याचा तुकडा आणि ह्या 8 पाकळ्या लसूण घेतल्या आहे। आणि हे वाटण करण्यासाठी पाणी। आता आपण हे वाटण वाटून घेऊया मिक्सर जारमध्ये। हे मी सर्व कोथिंबीर, मिरची, लसूण आणि आलं एकत्र मिक्सर जारमध्ये टाकून घेते। या वाटणाचा मी वापर व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारच्या जेवणामध्ये करते। कोणत्या पण प्रकारची ग्रेव्हीची भाजी बनवायची असेल तर हे वाटण 2 चम्मच टाकून एकदम मस्तपैकी ग्रेव्हीची भाजी तयार होते। आणि नॉनव्हेज जेवणामध्ये पण ह्याची चव खूपच चांगली लागते। जेव्हा आपण मच्छी फ्राय करतो तेव्हा आपण मच्छीला मॅरिनेट करून ठेवतो मीठ मसाला लावून, तेव्हा हे वाटण वापरून त्याची चव आपण वाढवू शकतो मच्छी फ्राय करताना। मी तुमच्यासाठी मच्छी फ्राय करताना हे हिरवं वाटण मी कसे वापरते, किती चम्मच, ह्याची रेसिपी लवकरच घेऊन येईल। आता हे वाटणामध्ये जास्त पाणी नाही वापरायचं आहे, थोडं थोडं करूनच पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे। आवश्यकता असेल तरच परत पाण्याचा वापर करावा। आता मी हे वाटण वाटून घेतलं आहे, तुम्ही पाहू शकता असं बारीक एकदम वाटून घ्यायचं आहे आपल्याला। आता मी हे प्लास्टिकच्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवणार आहे फ्रीजमध्ये। फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, फ्रीजरमध्ये नाही। आणि आपण पाहिजे त्या व्हेज आणि नॉनव्हेज जेवणामध्ये हे वापर करू शकतो। आपण ह्या वाटणाचा वापर सुकं चिकन किंवा मच्छी फ्राय किंवा कोणत्याही प्रकारच्या भाज्या व्हेज ह्या सर्व प्रकारच्या जेवणामध्ये ह्या वाटणाचा उपयोग करू शकतात। खूप चविष्ट आणि टेस्टी असं जेवण बनतं। तसेच कांदा खोबऱ्याचे वाटणसुद्धा मी फ्रीजमध्ये बनवून ठेवते। ते सुद्धा वाटण ह्या वाटणासारखेच महत्त्वाचे आहे। खूप प्रकारच्या भाज्यांमध्ये मला ते वाटणसुद्धा वापरण्यात येतात, म्हणजे आमटी, भाजी, डाळ ह्यामध्ये कांदा खोबऱ्याचे वाटण आपण वापरतो। ते सुद्धा मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते 7 दिवसासाठी। तुम्हाला कांदा खोबऱ्याच्या वाटणाची रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की कळवा, मी तुमच्याबरोबर ती रेसिपी पण शेअर करेल। आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये। आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा। आता आपण भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर नेक्स्ट व्हिडिओमध्ये।